नमस्कार विद्यार्थी मित्रों, ट्वेल्थ सायन्स फिजिक्सच्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन्स मधील न्यूमेरिकल सॉल्व करतो आहोत आपण. हा चॅप्टर नंबर 3, त्यातलं 14th एक्झाम्पल आज आपण बघतो. शो दॅट RMS वेलॉसिटी ऑफ अन ऑक्सिजन मॉलिक्यूल इज √2 टाइम्स दॅट ऑफ ए सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल ॲट STP. वी नो दॅट मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन O2 कसं काढतात, 2 हा 2 इंटू ओ, ओ इज 16, दॅट इज 32. सो मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन झालं 32. सिमिलरली मॉलिक्युलर मास म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सल्फर डायऑक्साईड कसं काढतात. सल्फर डायऑक्साईडचा फॉर्म्युला आहे SO2. सो S प्लस O2 म्हणजे ट्वाईस ऑफ ओ, S 32 प्लस 2 इंटू ओ 16, दॅट विल गिव यू 64. सो मॉलिक्युलर मास ऑफ सल्फर डायऑक्साईड 64 झाला. नाव VRMS इज गिवन बाय रूट ऑफ 3RT अपॉन M0. सो फ्रॉम अबोव फॉर्म्युला इट इज क्लिअर दॅट VRMS इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ M0. या ठिकाणी STP-मध्ये R हा तर कॉन्स्टंट असतो, 3 कॉन्स्टंट असतो, T-सुद्धा कॉन्स्टंट, म्हणजे 1/√2 ऑफ M0च्या प्रमाणात हे बदलतं. याचा अर्थ VRMS इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ M0. मग यावरून तुम्ही ऑक्सिजनसाठी आणि सल्फर डायऑक्साईडसाठी VRMSचा फॉर्म्युला बनवू शकता. याचवरून कसं लिहायचं VRMS, आता तुम्ही लिहायचं V ऑफ O2 इज इक्वल टू काय होईल, 1/√ ऑफ M ऑफ O2. त्याचप्रमाणे ह्यावरूनच आपण SO2साठी जर फॉर्म्युला बनवला तर V ऑफ SO2 इज इक्वल टू काय येईल, 1/√ ऑफ MSO2. आता तुमच्याकडं M ऑफ O2 आणि M ऑफ SO2 आहेत. हे मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन आणि सल्फर डायऑक्साईड आहेत, जे आपण सुरुवातीलाच काढले. सो हे इन्व्हर्सली मल्टीप्लाय होणार, म्हणजे M ऑफ SO2चा स्क्वेअर रूट वर जाईल आणि 1 खाली येईल, असं मल्टीप्लाय. 1/√ ऑफ M ऑफ O2 इज 32, 1/√ ऑफ 32. सिमिलरली मॉलिक्युलर मास ऑफ SO2 रूटमध्ये 64 येणार, म्हणजे हे दोन्हीही आपण एकाच रूटमध्ये लिहिले तर 64/32 येणार, दॅट इज 32 × 64, म्हणजे V ऑफ O2 / V ऑफ SO2 इज इक्वल टू √2. म्हणजेच हा SO2 जर मल्टीप्लाय करून इकडे आणला क्रॉस मल्टिप्लिकेशनने, तर V ऑफ O2 इज इक्वल टू √2 V ऑफ SO2. दॅट इज वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज √2 टाइम्स वेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साईड मॉलिक्यूल. एक्झाम्पल नंबर 15 बघा. ॲट वॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन मॉलिक्यूल्स हॅव सेम RMS स्पीड ॲज हेलियम मॉलिक्यूल्स ॲट STP? मॉलिक्युलर मासेस ऑफ ऑक्सिजन अँड हेलियम आर 32 and 4 रिस्पेक्टिवली. काय दिलं आहे आम्हाला, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन दिले 32, दॅट इज M ऑफ O2. मॉलिक्युलर मास ऑफ हेलियम इज इक्वल टू 4 गिवन, दॅट इज M ऑफ HE. टेम्परेचर ॲट STP ऑफ हेलियम, STP टेम्परेचर ॲट STP म्हणतो आहे, म्हणजेच 273 केल्विन, हे लक्षात ठेवा. दॅट इज टेम्परेचर ऑफ हेलियम इज इक्वल टू 273 केल्विन. आता VRMSचं फॉर्म्युला तर तुम्हाला माहिती आहे, √3RT/M. मग याच फॉर्म्युल्यावरून जर आम्ही वेलॉसिटी RMS ऑफ ऑक्सिजन आणि वेलॉसिटी RMS ऑफ हेलियम जर काढली तर V ऑफ O2 याच्याऐवजी लिहायचं इज इक्वल टू 3RT, म्हणजे टेम्परेचर ऑफ
ऑक्सीजन टी ओ टू एंड एम इज इक्वल टू एम ऑफ ओ टू, मॉलिक्यूलर वेट ऑफ ऑक्सीजन. एंड फॉर हेलियम वेलोसिटी आर एम एस ऑफ हेलियम इज इक्वल टू रूट ऑफ 3 R, हे कॉन्स्टेंट राइट, टी फॉर हेलियम एनी एम फॉर हेलियम. नाउ गिवन वेलोसिटीज आर सेम, दुसरी एक महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितले की या दोघांची आर एम एस वेलोसिटी सेम आहे, सेम आर एम एस स्पीड, मग व्ही ऑफ ओ टू इज इक्वल टू व्ही ऑफ एच ई. मग व्ही ऑफ ओ टू आपण लिहिलं होतं रूट ऑफ 3 R टी ऑफ ओ टू अपॉन एम ऑफ ओ टू इज इक्वल टू वेलोसिटी हेलियमची रूट ऑफ 3 R टी एच ई अपॉन एम एच ई असं आपण लिहिणार. मग यामध्ये या दोन रूटमध्ये तुम्हाला कॉन्स्टंट दिसतोय 3 R, इकडं 3 R हा रूटमधला 3 R, रूटमधला 3 R, लेफ्ट अँड राईट हँड साईडचा जर कट केला आणि दोन्ही बाजूचे आपण जर स्क्वेअरिंग केले तर काय होईल, टी ऑफ ओ टू अपॉन एम ऑफ ओ टू इज इक्वल टू टी ऑफ एच ई अपॉन एम ऑफ एच ई. याचा अर्थ टी ऑफ ओ टू इज इक्वल टू हा एम ऑफ ओ टू इकडे येणार अपॉन हा एम ऑफ एच ई जसा तसा राहणार आणि हा टी ऑफ एच ई जसाच्या तसा राहणार, फक्त हे इथे येणार. मग आता किमती भरू, एम ऑफ ओ टू आहे 32, एम ऑफ एच ई आहे 4, टी ऑफ एच ई जे आम्हाला सांगितलेले ॲट एच टी पी 273, म्हणून 4 8 जा 32, म्हणजे 8 इंटू टी ऑफ एच ई, टी ऑफ एच ई किती आहे 273, मग 8 × 273 इज इक्वल टू 2184 केल्विन. इन दिस वे द ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅव द सेम आर एम एस स्पीड ॲज हेलियम मॉलिक्यूल ॲट 2184 डिग्री केल्विनला. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.